मग शिवाजी महाराजांनी कोणाला एकत्र केलं? ते होते तुमचे आमच्यासारखे कष्ट करणारे. आपण रायगड सोडून जात असताना आपण काहीतरी आदर्श घेऊन जायचं नाही काय? शिवाजी महाराजांचा संस्कार, शिवाजी महाराजांनी घेतलेले कष्ट, शिवाजी महाराजांचं असलेलं ध्येय, तिच्या माध्यमातून आपण जात होतो. आशावादी नेतृत्व नव्हतं. त्यावेळीचे राजे रजवाडे, सरदार, जहागीरदार, मोठे मोठे लोक त्यावेळीचे, हे आपल्या सोयीनुसार त्यावेळी राजकारण करीत असत. ही धगधग त्यावेळी सुद्धा मावळ्यांना होती. त्यावेळीचे मावळे कोण? आपले शेतकरी, कष्टकरी. त्यांना सुद्धा धगधग होती की आम्हाला त्रास होतोय, आम्हाला कोण वाचवणार? नेतृत्व नाहीच आहे. आणि अशा परिस्थितीत हे सगळे प्रस्थापित लोक त्यावेळीचे, हे सगळ्या सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडलं होतं. सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडलं होतं. शिवभक्तांना कळत होतं त्यावेळी. शिवभक्त म्हणजे मावळ्यांना किंवा तिथल्या त्यावेळीच्या जनतेला कळत होतं की आमच्यात अन्याय व्हायला लागलेला आहे. न्याय देण्याची भूमिका कोण येणार आहे? कोण आशावादी नेतृत्व होणार मिळणार आहे आपल्याला? आणि हे सगळे मोठे लोक त्यावेळीचे प्रस्थापित सरदार, जहागीरदार, ज्यावेळी अस्थिरता निर्माण होती, मग केव्हाची आदिलशाहचा झेंडा घ्यायचा, केव्हाची मोगलांचा झेंडा घ्यायचा, केव्हा निजामाचा झेंडा घ्यायचा, लोकांना वाऱ्यावर सोडायचं आणि आपल्या सोयीनुसार राजकारण करायचं. बंधूंना मी क्लिअर करतो, मी स्पष्ट बोलतो, हे स्टेज राजकारणाचं नाही आहे, राजकारण विरहित स्टेज आहे. म्हणून मी जी परिस्थिती मांडली आहे ही मी त्यावेळीची परिस्थिती मांडलेली आहे. ही त्यावेळीची परिस्थिती, आत्ताची परिस्थिती मांडत नाही मी, नाही तर पत्रकार बंधूंना ट्विस्ट करतील काहीतरी. पण हे निश्चित होतं, त्यातनं क्रांती ही घडणारच. क्रांतीचा सूर्य हा पुढे येणारच. आणि तो क्रांतीचा सूर्य कोण होता? कोण होता? कोण होता? छत्रपती शिवाजी महाराज. या छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं, प्रस्थापित लोकांना सांगितलं, चला आपण स्वराज्य निर्माण करू, आपण सगळे एकत्र येऊ. तुमच्या एवढी धमक असताना सुद्धा तुम्ही का दुसऱ्यांची चाकरी करता? आपण सगळे एक येऊ आणि एक वेगळं स्वराज्य आपण देऊ. पण त्या लोकांना पटलं नाही. मग शिवाजी महाराजांनी कोणाला एकत्र केलं? ते होते तुमचे आमच्यासारखे कष्ट करणारे शेतकरी, कष्ट करणारी जनता, या सगळ्यांना एकजूट केलं. आणि याच मावळ्यांनी, या प्रामाणिक मावळ्यांनी शिवाजी महाराजांना ताकद दिली आणि मग शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं. आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं. या 350 वर्षांनंतर सुद्धा आपण स्वराज्याच्या बद्दल बोलतो. हा मुद्दा आपण समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही सर्वजण एवढ्या उन्हात ताणात येता हे विसरू नका. हे तुम्ही सुद्धा 350 वर्षांनंतरचे तेच मावळे आहात, तेच मावळे आहात. शिवाजी महाराजांची धर्माचा विचार आजही विचार करणं गरजेचं आहे. आजही विचार करणं गरजेचं आहे. शिवाजी महाराज यांनी सत्ता मिळवली, जी स्वराज्य मिळवलं, त्याचा मुख्य उद्देश, त्यातला एक भाग म्हणजे सत्तेचा तर होताच, पण ते धर्माला सुद्धा मानत होते हे आपण नाकारू शकत नाही. पण शिवाजी महाराजांची धर्माची व्याख्या हे सुद्धा समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. शिवाजी महाराज हे धर्मांध नव्हते,
धर्मांधक कोण होता? तो होते आदिलशाही औरया। ते आपला धर्म दुसऱ्यांच्या धर्मावर अत्याचार करून आपला धर्म पुढे घेऊन जायचे। शिवाजी महाराजांनी काय केलं? शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना ते धर्मांध नसल्यामुळं शिवाजी महाराज हे धर्माचं अत्यंत प्रेम करायचे, अभिमान होता त्यांना। आपली परंपरा रूढी हे नेहमी संस्कार हे जपायचे, म्हणूनच त्यांचा राज्याभिषेक झाला ना। शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना दुसऱ्याच्या धर्मावर अत्याचार केव्हा केला नाही, पण आपल्या धर्मावर कोण आला आडवं तर त्याची गैर सुद्धा केली नाही। आणि म्हणून शिवाजी महाराजांची न्यायाची भूमिका, म्हणून शिवाजी महाराजांची न्यायाची भूमिका ही स्वराज्यासाठी इतकी पोषक होती की इतर धर्मातले लोक सुद्धा स्वराज्यात सामील झाले। हे शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य। बघा ना, शिवाजी महाराजांची न्यायाची भूमिका पाहिल्यानंतर इतर धर्मातले लोक सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील झाले। हे शिवाजी महाराजांचे बाकीच्या राज्यांच्या लोकांच्यातलं हे वेगळं वैशिष्ट्य पण आहे। शिवभक्तांनो, मला आपण सांगा, आपण रायगड सोडून जात असताना आपण काहीतरी आदर्श घेऊन जायचं नाही का शिवाजी महाराजांचा? आपण शिवाजी महाराजांना नतमस्तक होतो, आज त्यांना वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आपण इथं जमलो। काय घ्याल पाहिजे शिवाजी महाराजांचं? आपण मी इतिहास बोलणार नाही, आज इतिहासावर जास्त लक्ष देणार नाहीये, लक्ष केंद्रित करणार नाही। साध्या चार पाच गोष्टी आहेत। शिवाजी महाराजांचा स्वाभिमान, शिवाजी महाराजांचं प्रामाणिकपण, शिवाजी महाराजांचा संस्कार, शिवाजी महाराजांनी घेतलेले कष्ट, शिवाजी महाराजांचं असलेलं ध्येय, शिवाजी महाराजांचं असलेलं उद्दिष्ट, हे आपण एवढे तर घेऊ शकतो, हा विचार तर घेऊ शकतो आपण आपल्या दररोजच्या जीवनात। हो, मला शिवाजी महाराजांसारखं व्हायचंय। मी स्वतः म्हणतो मी एक शिवभक्त आहे। मला सुद्धा शिवाजी महाराजांसारखं 2% सुद्धा झालो मी तर माझं जीवन सार्थक होईल। मग त्यासाठी तुम्ही सुसंस्कृत नेतृत्व हुडकायला पाहिजे। मग ते सामाजिक क्षेत्रात असू दे, राजकीय क्षेत्रात असू दे, जो चांगलं नेतृत्व करतो, जो शिवाजी महाराजांच्या विचारने जातो, त्याच्याबरोबर जाऊ तुम्ही, काही हरकत नाही। पण शिवाजी महाराजांनी सुद्धा हा सुद्धा मुद्दा सांगितले की आपला मावळा सुद्धा सरसेनापती होऊ शकतो, आपला मावळा सुद्धा सरदार होऊ शकतो, आपला मावळा सुद्धा अष्टप्रधानमध्ये येऊ शकतो। हे शिवाजी महाराजांनी शिकवण त्यावेळी दिली आपल्याला। मग तुमच्यातनं सुद्धा नेतृत्व घडणं गरजेचं आहे। शिवभक्त, तुम्ही शिवभक्त नुसतं शिवाजी महाराज कीचे म्हणून चालणार नाही, तो आचार विचार घ्या आणि तुम्ही सांगा, हो मला नेतृत्व करायचंय, मला महाराष्ट्र घडवायचंय, मला महाराष्ट्र सुसंस्कृत करायचा, मला महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढे घेऊन जायचंय। मला सरकारला थोड्या सूचना द्यायचे, मला सरकारला सूचना थोड्या द्यायचे। इथं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, 15-20 मिनिस्टर्स, अनेक आमदार, खासदार सगळे या कार्यक्रमाला आले होते। तिथीच्या वेळी चांगले भाषण झाले। तिथं देवेंद्र फडणवीसनी माझं कौतुक केलं की रायगड प्राधिकरणाचं काम चांगलंच चालू आहे, ठीक आहे। तिने हेही डिक्लेअर केलं की 50 कोटी आम्ही शिवसृष्टीला देऊ। खाली जी
पाचाडला 88 एकर जमीन आपण संपादित केलेली आहे. ज्या गोष्टी रायगड किल्ल्यावर आपण करू शकत नाही त्या गोष्टी खाली कराव्यात ह्याच्यासाठी तर आमचा प्रयत्न असणार आहे. पण माझं सरकारला आव्हान हे, या 20 वर्ष मी दमलोय सरकारला सांगून, आपले जिवंत जर स्मारक कुठं असतील तर हे आपले गडकोट किल्ले आहेत. तुम्ही स्मारकाला मदत करा, पण हे आपले गडकोट किल्ले, हे आपले जीवन स्मारक आहेत, ज्याच्यात एका दगडा दगडात इतिहास आहे. तुम्ही प्रतापगडचं प्राधिकरण केलं हे ठीक आहे, पण तुम्ही शिवाजी महाराजांचे 300 किल्ल्याच्यावर चर्चा केव्हा करणार, बोलणार केव्हा? मी सांगितलं आम्हाला फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून, शिवभक्तांच्या माध्यमातून आम्हाला 50 किल्ले आम्हाला दत्तक द्या, 1 रुपये सुद्धा सरकारचा नको आम्हाला, 1 रुपये सुद्धा सरकारचा नको आम्हाला. आम्ही दाखवतो रायगड, तुम्ही रायगडचं कौतुक केलं ना, रायगड कामा पीएचडी घेतलेली आता, पीएचडी केली आहे. तुमचं 350 वा शिवराज्याभिषेक दिनचीच प्रारंभ होतो, 2024 ला वर्षपूर्ती होणार आहे. तुम्ही ध्यान 50 किलो राज सदर्वना बोलते, राज सदर्वना नाही सवर्गांबद्दल, रायगड प्रमाणे, रायगड मॉडेल प्रमाणे केलं. मला राजकारणाची बघ, पुढे पुढे बघू, पण आम्हाला 50 किलो द्या आम्हाला, तुम्ही 50 किलो द्या. शिवभक्तांना मला मतदान सांगायचं आहे, मी केवळ बोलत नाही, एकदाच बोलतो मी. पूर्वी हा जो पुतळा दिसतो तुम्हाला, मूर्ती जी दिसते माग, हे कुणी बसवली आहे? पुरातत्व खात्याने, सरकारने ही बसवली? कोणी? मावळ्यांनी बसवलेली. 800 किलोचा मूर्ती सर्व शिवभक्तांच्या बरोबर मला सुद्धा संधी मिळाली, शिवभक्त म्हणून बघा ना, म्हणजे काय रायगडचं एक वेगळं महत्व आहे, रायगडचं वेगळं महत्व बघा ना. ही तर लोकांची शिवरायांची इच्छाच ही आहे की ही तर सगळ्या गोष्टी ज्या काय होतील, माझी जनता माझे मावळे सोडून काय इथं होऊन चालणार नाही. प्रशासनाने मला विचारलं ना, त्यांचं कौतुक सुद्धा करू, समितीचं कौतुक करू, समितीच्या बरोबर त्यांच्या मार्गदर्शिकेच्या आमच्या सुविधा संहिताराजांचं कौतुक,